आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. काय शरीर काय करतोस हे? असं क्लास मध्ये कोणी करत का? मी करतो. अरे पण तू असं काय वागतोय? तुला कळत का काही? मला सगळं कळतंय मी काय करतो ते, पण मला असं वाटतं की तू विसरली आहेस आज काय ते. आज व्हॅलेंटाईन्स डे आहे, सो माझ्या लाडक्या बायकोला माझ्याकडून हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आकाश, अरे पण असं काही काय करतोस तू? या म्हणजे मी इतकं सगळं प्लॅनिंग केलं, एवढं सरप्राईज दिलं तुला, त्याचं काय नाही. तुला काय असं करतं का कोणी? हो सरप्राईज. मग तुझं डोकं होतं का ते? हा म्हणजे सुचवलं दादाने होतं, पण मी सरप्राईज दिलं ना तुला. आणि सगळ्यात महत्वाचं, आता आपण मूवी बघायला चाललोय, चला आत्ता. अरे मी क्लासेस मध्ये आहे, आणि आत्ता जर आपण मूवी बघायला गेलो तर आपल्याला तिकीट मिळणार आहेत काय? त्यावेळी तिकीट आहेत ऑलरेडी, दादाने आपल्याला मूवी तिकीट दिलेत ऍज अ व्हॅलेंटाईन्स डे गिफ्ट. आपण नाही का त्या दिवशी त्याला मूवीचे तिकीट दिले, म्हणूनच त्याने आपल्याला दिले. चला 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 चला. पण आपण जर गेलो तर मग क्लासेस कोण सांभाळणार? मी सांभाळणार. बाबा तुम्ही माझ्या दोन्ही जावयांनी मिळून इतकं छान प्लॅनिंग केलंय. समीरावाने आधीच मला सांगितलं होतं की आज जरा क्लासला जा तुम्ही म्हणून. आज काय तू तुमचं काय प्रेमाचा काय तू दिवस आहे ना? मग दादा दोघे छान एकमेकांना वेळ द्या, एन्जॉय करा, मजा करा. सिनेमाला जाणार आहेत ना? काय मान काय आलं होतीस? होय ना. मग दादा जा. बाबा पण क्लास जा, काही काळजी करू नकोस, मी आहे दिवसभर आज इकडे, इथली काही काळजी करू नकोस. काकांनी परमिशन दिली आता आपल्याला. चला थँक्यू काका आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. ओके वा वा, असे दिवस नेहमीच यायला हवेत. काय ग, फोन बघून एवढी काय चिडचिड झाली तुझी? काही नाही. काय नाही कसं? काहीतरी नक्की झालंय? काही झालेलं नाही. हे घे. सध्या क्लासला का जात नाहीये सणी? मला अभ्यास करायचा असतो, परीक्षा जवळ आली. मग ठीक आहे, क्लासला जाऊन तयारी करायची ना. काही अगं किती प्रश्न विचारशील, अभ्यास करू दे मला. हो हो बरं. बर आभा, सध्या मूड चांगला नसतो तुझा, बघितलंय मी आणि कळलंय मला. ओवी आणि मुक्ताने मला सगळं सांगितलंय. काही त्या दोघींनी? त्या दोघींनीही तुझ्या भल्याचाच विचार केला आभा, तुला प्रेमाचं महत्व कळावं म्हणून त्यांनी हे सगळं केलंय. अभा आयुष्यात प्रेम आल्यानंतर आयुष्य किती छान बदलत हे तुला कळावं म्हणून त्यांनी प्लॅन केलं. मला अंधारात ठेवून, मला फसवून माझ्या भल्याचा विचार केला त्यांनी. मला नाही पटत आहे ताई, आपल्याच माणसांनी आपली फसवणूक करणं मला नाही सहन होत आहे. नाही अभा, तू फसवणूक नको म्हणूस याला. अगं बहिणी आहेत तुझ्या त्या. हो मी मान्य करते की थोडं जास्तच केलं त्यांनी. काही मला काहीच ऐकायचं नाही. अभा ज्या चुका मी केल्या त्या तू करू नकोस. इतके दिवस जीव तोडून सगळे मला सांगत होते पण मी नाही ऐकली.
मी इतकंच सांगेन तुला की त्यांनी तुझ्या भल्याचा विचार करून तुझ्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. हे तू लक्षात घे त्यांचं आणि माफ कर, नको असे राहतोस. त्यांनी माझ्या भल्याचा विचार केला, त्यांना माफ कर हे तू सांगतेस मला. आणि तू सुद्धा माझ्याच भल्याचा विचार करून हा सल्ला देत असशील. पण मग ताई, जेव्हा तुला टेन्शन आलं होत आणि मी तुझ्या भल्याचं सांगत होते, तेव्हा तू काय केलं होत आठवतंय? तू या सगळ्यात पडू नकोस, या सगळ्यापासून लांब राहा, हेच म्हणाली होतीस ना? मग आता मी सुद्धा हेच म्हणू शकते. तू या सगळ्यात पडू नकोस, या सगळ्यापासून लांब राहा. अभाव आम्ही काय ते बघू. असो, इथे काही माझा अभ्यास होणार नाही, मी मैत्रिणीकडे जाऊन अभ्यास करते. आभा ऐक, हे बघ आभा, चिडू नशी, जाऊ नो. दादा, मेथी आणि पालक एक एक गुण टेम्पो मध्ये लोड केले आणि कांदा पण लोड केला आहे ना? हो हो केलंय, तुम्ही हवं तर एकदा चेक. नाही, विश्वास आहे, हा विश्वास असाच कायम राहील. थँक्यू. सॉरी नाही, काय काही नाही. कसं काहीतरी झाल्याशिवाय तुम्ही उगाच सॉरी नाही बोलणार. ते मी आकाश साठी प्लॅन केला. हो मग चांगलं आहे की हो, पण मला तुझ्यासाठी आज काय नाही करता आलं का? म्हणजे मला असं वाटत होतं की आपण कुठेतरी संध्याकाळी फिरायला जाऊया. काम बघता असं वाटतंय की हे काम लवकर काही संपणार नाही. समीर, ते काम तुम्ही आणि मी आपण एकत्र करणार आहोत ना, मग व्हॅलेंटाईन्स डे ला आपला माणूस आपल्या सोबत असेल तेच खूप आहे. हो भी, तू नेहमी समजून घेतेस ना, म्हणून सगळं नीट होत. पण तरीही आजचा दिवस तुझ्यासाठी स्पेशल असायलाच हवा होता. अहो आजचा दिवस काय, इथून पुढचं सगळं आयुष्य माझ्यासाठी स्पेशलच आहे, कारण तुम्ही माझ्या सोबत असणार आहात कायमचे. आता सगळी संकट संपली आहेत समीर, आता आपण एकत्र असणार आहोत कायमचे. बस आणखीन काय हवंय? दादा. हा बोला. माझ्या ऑर्डरचं काय झालं? हो ऑर्डर रेडी आहे, माझा टेम्पो आला की मी लोड करून पाठवून देतो. ओके. सुगंध वेचता स्वप्न साजिरे न भात पेरता काळ जातुनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे न भात पेरता सोहळे असे मनात रंगता घनवर सुलागे जरा त्यात वाटे वरी मोगरा वाटे वरी मोगरा त्यात वाटे वरी मोगरा वाटे वरी मोगरा Thank you.
खरास लागता भान हरपते समोर पाहता हो पाऊले तुझी घरास लागता भान हरपते समोर पाहता बाई आली का माझी टमी वाडे आजोबा कुठे आहेत बघितलं का हा मी इतकी समोर दिसतीये मला विचारत नाही बाई वाडे आजोबा म्हणे सांग ना मला कुठे आहेत वाडे आजोबा अगं क्लासला गेले येतील संध्याकाळी अरे यार मग माझा अभ्यास कोण घेणार माझ्याशी खेळणार कोण शाळेत ना आत्ताच आलीस का नाही मग जरा स्वच्छ हातपाय तोंड धु छान गरमागरम जेवून घे दुपारी छान झोप काढ मग संध्याकाळ होईलच वाडे आजोबा येतीलच बाई तुझे मग खेळा इथे खेळायचे ते बर चला फ्रेश होऊन घ्या आता डबा खाल्लाच नाही शमिका शमिका इकडे ये आले काय झालं वृंदा आंटी इथे उभी रा सावकाश हे काय डबा दिला होता ना मग का नाही संपवला वृंदा आंटी मला ना भूकच नव्हती जातच नव्हतं काय झालं पोटात दुखतंय का ते चाललं असतं का एक वेळ पण मला तसं काहीही होत नव्हतं माहित नाही का पण मला दादाची खूप आठवण येत होती आज तो लखनौला गेलाय तिथे त्याने काही खाल्लं असेल का सारखा डोक्यात हाच विचार येतोय पण ठीक आहे आता बराच वेळ झालाय की नाही आता खाऊन घेच मला आताही भूक नाहीये मी नाही खाणार मला कुठे माहितीये की दादा जेवला असेल की नाही अगं असं काय करतेस का जेवले नसतील ते जेवले असते तो कामामध्ये असला ना का कम्प्लीट विसरून जातो मी कॉल करून त्याला जेवणाबद्दल विचारलं तर चिडचिड करायला लागतो आयडिया वृंदांडी तू दादाला कॉल करून विचार त्यांनी काही खाल्ले की नाही ते अगं पण मग मी नाही जेवणार बर लावते हा आणि त्याला सांगू नको की शमिकाने कॉल करायला सांगितलंय नाहीतर तू चिडचिड करेल माझ्यावर बर हा नाही सांगत थँक्यू रख दीजिए मैं बना लूंगा थँक्यू हाँ बोला हॅलो अजिंक्य सर पोहोचलात का तुम्ही लखनौला हो फ्लाइट वेळेवरच होतो त्यामुळे वेळेवर पोहोचलो बरं झालं आणि जेवलात का तुम्ही हो जेवलो ठीक आहे ठेवते फोन बघितलं जेवलेत तुझे डाटा तू उगाच डबा संपवला नाहीस चल आता जेवून घे गरम गरम जेवायला वाढते ही बॅग आतमध्ये ठेव पटकन आवरण हो चला काळजीने बोलायची सुरुवात झाली ऐक ठमे काय पुटपुटे ग कुठे काय काही नाही असं कस काहीतरी पुटपुटत होतीस सांग मला काही नाही जोराची भूक लागलीये वृंदांची जोराची भूक लागलीये
काढतीये. काहीतरी सुरू आहे याच्या मनामध्ये, पण काय आहे? तुला बघून ना आज मला एक शायरी आठवली. अर्ज किया है, क्षमा जलती है, जलता है परवाना. परवाना मी कोणाच्या तरी स्टोरीला ही शायरी बघितली. तू ना तू मस्करी कर, पण आज माझ्यातला शायर जागा झालाय, आज मी शायरी करणार. अजून एक, तुझ्यातला शायर जागा झालाय ते सगळं ठीक आहे, पण मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. आपण हे असे बलून्स वगैरे घेऊन आत नको जायला, म्हणजे घरी. का? छान तर आहेत, आता काय झालं मध्येच तुला? काही नाही, आपण असं व्हॅलेंटाईन डे वगैरे सेलिब्रेट करून आलोय, तर असं घरी कसं जाणार? म्हणजे वृंदाताईला काय वाटेल? आपलं हे सगळं असं सेलिब्रेशन बघून तिला राणाची आठवण येईल. आणि आभा, तिला काय वाटेल? मी तिच्या सोबत प्रेमाविषयी अशी मस्करी केलीये, ती सुद्धा हर्ट होईल. काय रे, फुगे बिगे काय नवीन बिझनेस? मस्त, अगदी हार्ट शेप फुगे वगैरे अगदी मस्त साजरा झालाय व्हॅलेंटाईन्स डे. काय ग, खर तर तुम्हाला थँक्यू यासाठी. हो, आपण का थांबलोय? चला. हो चला. शमिका, सोर 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 फुगे सोर. अरे फुगे का सोडले? काही नाही, हे असे फुगे आपलं सेलिब्रेशन बघून वृंदाताईला राणाची आठवण नको यायला. शमिका झा, बरोबर आहे. काय झालं, असं बाहेर का थांबलाय? या ना आतमध्ये. हो आलो. चला बघू. काय सोडवले? आजोबा येत नाहीये. येत नाही, येणार ग. प्रयत्न केल्याशिवाय कसं येत नाही, येत नाही कशी. अरे वा, आलात का तुम्ही सगळे? उत्तम उत्तम. चला हात पाय धुवून घ्या. वा, गोंधळ म्हणले कर बाई, आता आमची वाक्य तुम्हीच बोला. बाबा झालाय कायचा अभ्यास? होतो झालाय आता. बर, होत आला असेल तर मग मी जेवण वाढते तिला. घे घे घे, वाढेल घे. लवकर करा. कोणाची करमत आहे? मुक्ता आणि आकाश भाऊजी असणार. आपल्याला सरप्राईज द्यायचं म्हणून हे असं त्यांनी केलं असेल. आकाश, मुक्ता इथे लवकर. काय? वाव, कसली भारी डेकोरेट केली रूम. बस बस, ऍक्टिंग नको करूस आता, हे सगळं तुम्हीच केलंय ना? अगं नाही, आम्ही तुम्हाला वेळ दिला, तुम्ही एकत्र फिरा, मज्जा करा. व्हॅलेंटाईन्स डे आहे, एकत्र वेळ घालवा. आणि तुम्ही ते सगळं सोडून हे आमची रूम सजवत बसलाय. बघा तर. नाही 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 दादा, अरे काहीतरी गैरसमज होतोय तुझा. आम्ही नाही केलंय सगळं. भाऊजी खोटं बोलू नका, तुम्हीच केलंय हे. नाही नाही ओवीताई, आम्ही खोटं नाही बोलत आहोत. ही रूम आम्ही नाही सजवली आहे. हो शपथ. हा मग कोणी केलंय सगळं? मी